गुड आफ्टरनून ऑल। गुड आफ्टरनून मिस। ओके, तर मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं की आपली जी स्टुडंट आहे जी की ऍक्च्युली प्रॅक्टिकली केक प्रिपरेशन करते किंवा डेकोरेशन करते, तर आपले जे काही प्रॅक्टिकल्स राहिलेले आहेत तर ती डेमॉन्स्ट्रेट करेल आणि कशा प्रकारे आयसिंग करायचं किंवा डेकोरेशन करायचं याबद्दल ती आपल्याला त्या प्रॅक्टिकलचं डेमॉन्स्ट्रेशन देईल। ठीक आहे, सो प्रतीक्षा प्लीज स्टार्ट। मॅम दिसतोय का? हो दिसतंय प्रतीक्षा। हो, तुझी स्क्रीन दिसती आहे। थोडस वरच्या बाजूला जर मोबाईल ठेवता आला तर बघ। आता दिसतंय का मॅम? दिसतंय, पण मोबाईल असा सेट कर की जे तू वर्किंग करणार आहेस ते दिसलं पाहिजे। आता मॅम ठीक आहे। फर्स्ट प्रॅक्टिकल आहे मॅम, डेकोरेटिंग टेक्निक्स प्लॅनिंग अँड डिझायनिंग ऑफ केक। तर मी केक कट केले 3 लेअरमध्ये, ते मी आता ठेवते। गोल्डन बेसिन हा बेस आहे मॅम, दिसतोय का? हो 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 दिसतोय। ओके, या बेस वरती मी पहिल्यांदा थोडीशी क्रीम लावून घेते, म्हणजे जो आपण वरती केक ठेवणार आहे तो स्टेबल राहील। आणि हे शुगर सिरप मी तयार केलंय, फक्त पाणी आणि शुगर टाकलीये आणि ब्लूबेरी फ्लेवर करणार आहे त्यामुळे ब्लूबेरीचं क्रश टाकलंय यामध्ये। ओके, आणि पाइपिंग बॅग मी पुढून थोडीशी कट केली आहे, यामध्ये आता क्रीम भरून मी केक वरती ती स्प्रेड करणार आहे।
लेजन्स कोणते घेतलेले आहेस तेही सांग प्रतीक्षा. काय बोललात मॅम? नोजल्स कोणते घेतलेले आहेस हाँ आणि कुठल्या प्रकारचे शेप क्रिएट होणार आहे हेही सांग. मॅम, आता मी कोणतीही नोजल नाही घेतलेली, फक्त पाइपिंग बॅगला खालून कट केलंय ओके अशा प्रकारे, आणि आता मी ते केक वरती टाकतेय क्रीम. आणि हे ब्लूबेरीचं क्रश आहे. ते थोडंसं आता मी या क्रीम वरती टाकते. आता नेक्स्ट लेअर ठेवते वरती याच्या. Thank you.
केक आता मी कव्हर करते मॅम क्रीम लावून सगळा बाहेरून. ओके मॅम हा स्क्रॅपर आहे आणि मी क्रीम फिनिशिंग करते. ओके
मॅम केकचं फिनिशिंग झालंय. ओके खूप छान. मॅम मी बीट केलेली क्रीम आहे ना, यामध्ये व्हायलेट कलर टाकलाय. हा व्हायलेट कलर आहे आणि हा या बीट केलेल्या क्रीम मध्ये टाकून मिक्स केली आहे क्रीम. आणि ही नोझल आहे नूर N1, याने आता मी वरती डिझाईन करते. जरा नीट दाखवून दिसत नाहीये. ओके दिसली का मॅम? हो, दिसली. आणि चौथं प्रॅक्टिकल आहे यूज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ नोजल फॉर बॉर्डर्स अँड केक. आणि तिसरं आहे मेकिंग अँड युझिंग पाइपिंग बॅग्स, ते आता सुरू करतो. पाइपिंग हो बॅग्स मॅम. मध्ये मी नोजल टाकली आहे आणि यामध्ये आता क्रीम टाकते. बर, कोणकोणते शेप्स तू दाखवू शकणार आहेस त्या नोजल थ्रू? ते आता डिझाईन काढताना सांगू का? ओके चालेल. मॅम केक दिसतोय का? हाफ दिसतोय, पूर्ण नाही दिसत आहे. बर, डिझाइन फक्त सांगा मला, दिसतीये का काढल्यावरती? थोडासा मोबाईल तू वरती पकड, म्हणजे सगळंच दिसेल. तुझी काही डिझाईन करतेयस किंवा कशा प्रकारे करतेयस तेही दिसेल. दिसतंय? नाही, हाफच दिसतंय. एकच मिनिट. आता आता आहे, आता क्लिअर आहे. ही एक डिझाईन काढली आहे. हे रोज आहे, सिंपल रोज. सॉफ्टी आणि ही नोजल आपण जशी वापरू तशी आहे. हे असे सिंपल पण होतीये, त्यांनी शेप होत आहे. ओके खाली भरूया.
ही दुसरी एक नोजेल आहे, दिसतीये का? हो दिसते. हाँ, आणि आता हॅनी ही फक्त बॉर्डर साठी यूज करतात म्हणजे मोस्टली. मॅम मी खालती बॉर्डर काढतीये, दिसतीये का? हो दिसते दिसते. तू फक्त डॉट्स देतीयस का? हाँ, डॉट आहे ते छोटे फुलासारखे दिसतात. म्हणजे हे असे होते, ते खाली तुम्हाला बहुतेक दिसत नसेल, दिसला का? हो दिसला दिसला. आणि मॅम सहावं प्रॅक्टिकल आहे, मेकिंग ऑफ सिंपल रोजेस फॉर केक, तर त्यासाठी ही रोज नोजल आहे, दिसत नाही, दिसली का? ओके दिस हो दिसते दिसते. आणि हे त्याचं स्टँड आहे. याच्यासाठी तू वेगळं क्रीम बीट केलंयस का? याच्यासाठी वेगळं क्रीम बीट केला आहेस का तू? नाही, जे आहे तेच क्रीम घेतलंय. ओके. जे कोणी कॅमेरा दाखवतोय थोडस फुल करा. हा यस राईट. असू दे असू दे असू दे. थांबते, राहू दे, सोड सोड, राहू दे, नवीन कर, दुसरं कर.
अशा प्रकारे मॅम रोज करू शकतो. ओके ते फक्त कट करून केक वरती ठेवून दाखवतेस का? हाँ हे आता ऍक्च्युअली मी इथे डिझाईन काढले त्यामुळे ते व्यवस्थित बसलं नाहीये. ओके दिसतंय ना मॅम? हो, दिसते दिसते. मॅम आता काय घेऊ म्हणजे दाखवलं बाकी सगळं? सगळे झालेत का पॉइंट्स जे मी काल तुला म्हटलं होतं ते हाँ, फर्स्ट कवर झालेत का? झालं. फक्त जे आहेत ना की टू क्रिएट वॉटर कलर केक युझिंग जेल फूड कलर अँड पेन ब्रश, ते माझ्याकडे नाहीये त्यामुळे ते नाही घेतलं. आणि फॉन्डंट आणि हँडक्राफ्टेड शुगर फ्लॉवर्स एवढे तीन नाही घेतलेले, बाकी सगळं केलंय कवर. ओके व्हेरी नाईस. ठीक आहे, आपण ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, कारण आता इथे लॅबमध्ये सुद्धा मटेरियल अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी ते दाखवू शकत नाही. ठीक आहे, तू खूप चांगल्या पद्धतीने सगळे दाखवलंस, डेकोरेशन, नोजल्सची इन्फॉर्मेशन दिलीस आणि शेप्स किंवा आयसिंग चांगल्या पद्धतीने केलेलं आहेस आणि असेच करत रहा. ऑल द बेस्ट, थँक थँक्यू यू सो मॅम. मच. ओके, मला असं वाटतंय सगळ्या स्टुडंट्सनी तिनं जे काही डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं तर तुम्हाला ते समजलं असावं. आणि केक डेकोरेशन ही एक आर्ट आहे आणि जेवढं आपण प्रॅक्टिस करू तेवढं ते चांगल्या पद्धतीने आपल्याला येत असतं, त्यामुळे जे कोणी या फील्डमध्ये उतरणार आहे त्यांनी प्रॅक्टिस करायला हरकत नाही. आणि तुम्ही तुमचे स्वतःचं इनोव्हेशन करून सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता. सो आणि तुम्हाला मॅम स्प्रिंकल्स दाखवायचे राहिले डेकोरेशन साठीचे. हो दाखव असेल तर दाखव नक्की. मधल्या व्हिडिओ कॅमेरा ऑन करणार. हॅलो मॅम, हाँ बोल बोल. सिल्वर स्प्रिंकल्स आहेत दिसतात का? हो दिसतात. आणि हे मार्शमेलोज आहेत काढण्यात. तुला हे सगळं कुठे मिळालं? कुठे मिळालं तुला हे सगळं? हे स्प्रिंकल्स वगैरह ह्याच्यातच भेटले केकच्या दुकानात, आणि हे मार्शमेलो मी महाबळेश्वर वरून आणले. ओके ते कलरफुल स्प्रिंकल दाखव इथे टाकले साईडला टाकले. आणि हे कलरफुल स्प्रिंकल्स आहेत. ओके. आणि हे असे पण आहेत वेगवेगळे म्हणजे लहान मोठे हे आहेत सर्कल्स वगैरे. बटरफ्लाय आणि हे असे बटरफ्लायज आहेत, हे इडिबल आहेत, आपण खाऊ वगैरे पण शकतो. हे कुठे मिळालं तुला? हे पण जिथून मी केकचं मटेरियल घेते तिथेच. साताऱ्यात मिळालं तुला हे? हो, सातारमध्ये.
आतापर्यंत मी हे एवढे यूज केलेले आहेत म्हणजे. छान, खूप छान. तर तुमच्यापैकी जे असे प्रोफेशनल्स आहेत ती प्रोफेशनल डेकोरेशन मध्ये उतरलेली आहे, आणि तुम्ही जर कोणी तशा प्रकारे डेकोरेशन्स करत असाल किंवा तुम्ही स्वतः केक प्रिपेअर करत असाल किंवा डेकोरेशन्स करत असाल, तर तुम्ही अशा प्रकारे दाखवायला काही हरकत नाही. जे कोणी असतील त्यांनी एक दिवस सांगा मला, आणि तुम्ही सुद्धा डेकोरेशन्स दाखवू शकता. ठीक आहे. तर मला असं वाटतं की जे आपले प्रॅक्टिकल्स आहेत, तर त्यापैकी वॉटर कलर्स आणि वॉटर कलर किंवा जे बॉर्डर्स आहेत ते कशा प्रकारे बनवायचे, वॉटर कलर यूज करून डेकोरेट कसा करायचा केक, तर त्याचा एक फक्त प्रॅक्टिकल आपलं राहतंय. तर ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, आणि या पद्धतीने आपले प्रॅक्टिकल्स आणि थेरी दोन्हीही इथे संपताय. कुणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. तो तुमची हेलो. प्रेझेंटिंग. हाँ बोला. मिस प्रतीक्षाने जे खाली केक बेस म्हणून यूज केला होता ना, जे म्हणजे व्हिपिंग क्रीमच्या आधी, व्हिपिंग करायच्या आधी, हाँ ते तिने कसं बनवलं होतं, म्हणजे त्याची काय प्रोसेस सांगेल का ती, म्हणजे कसं, म्हणजे तू केक म्हणतीये का, केक कसा बेक केलेला, हाँ. नॉर्मल आपण ते बेकिंगचा तो रेडीमेड तसा बनवला होता का, की प्रीमिक्स नाही, आणलं म्हणजे होतं. मैदा वगैरे यूज केला नव्हता, प्रीमिक्सचा केलेला. रेडीमेड प्रीमिक्स भेटतं ना, ते फक्त आणलेलं, आणि त्याच्यात 2 चमचे ऑइल, आणि आता मला अंदाज आलाय पाण्याचा, त्यामुळे तेवढं मी पाणी टाकून ते फक्त मायक्रोवेव्हला लावलेला. श्रुती, तुला काय हवं, म्हणजे केकची प्रोसिजर हवी हो, आहे मी समजलं, की म्हणजे मला फक्त हे बघायचं होतं की तिने ते प्रीमिक्स यूज केला होता की आपला नॉर्मल बनवला होता. केक बनवला होता? ओके. नॉर्मली आता सध्या जे आपल्याला सगळे केक मिळतात तर ते सगळे प्रीमिक्स पासून बनलेले असतात, कारण प्रीमिक्स आपण इझिली मार्केटमध्ये मिळतं आणि आपण लगेच आपण बेक करू शकतो केक. आणि जर आपल्याला केक बनवायचा असेल तर सगळे इंग्रेडिएंट्स लागतात, ते त्या प्रॉपर अमाउंट मध्ये ऍडिशन त्याचं करून मग आपल्याला केक बनतो, आणि परत त्या केक मध्ये कुठले डिफेक्ट होत नाहीत ना याचं आणि ते टेन्शन असतात की चान्सेस असतात की आपण किती क्वांटिटी मध्ये जे काही इंग्रेडिएंट्स यूज करतो ते जर समजा कमी झाले, जास्त झाले. आता केक प्रोसेसिंगचा तो एक पॉइंट आपण बेकरीमध्ये बघणार आहे, तर त्यामुळे प्रीमिक्सेस जनरली आता सगळे जे डेकोरेटर्स आहेत ते यूज करतात. आणि मॅम प्रीमिक्स अफोर्डेबल पण पडतो, कारण ते फक्त 50 रुपीजला असतं, आणि जे आपण घरी घरी करतो ना, म्हणजे मैदा, बेकिंग पावडर वगैरे, तर तो म्हणजे एवढा व्यवस्थित लागत पण नाही टेस्टला, जेवढा प्रीमिक्सचा लागतो. येस, राईट. बोला, आणि कुणाला काही शंका आहे का? ओके, फाईन. तुमची प्रेझेंटी इथे रेकॉर्ड केली गेलेली आहे, सो यू मे लिव नाउ. थँक यू सो मच.
प्रेमर मीटिंग संपली यायची गाण माझी प्रेझेंट राहिली बेंचोत मग सगळीच पळून गेली.